अमरावती जिल्ह्यात लाच स्वीकारताना अनेक कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धार टाकून कारवाई केली आहे. आता पुन्हा अमरावती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास लाच स्वीकारताना ट्रॅप टाकून अटक करण्यात आली. जिल्हा परिषद महिला कर्मचारीची वेतन श्रेणी अहवालात दुरुस्ती करण्यासाठी 25,000 रुपयाची मागणी करण्यात आली होती. त्यात आरोपीने 20,000 आधीच घेतले होते. उरलेले 5,000 घेण्यासाठी त्याने फिर्यादी कर्मचारी महिलेला भातकुली पंचायत समितीमधील शिक्षणाधिकारी कार्यालयात बोलाविले होते. याची माहिती फिर्यादी महिलेने तिच्या पतीला दिली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देऊन त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. आरोपी पुंडलिक हनुसिंग जाधव याला 5,000 घेताना ताब्यात घेण्यात आले. आरोपी जाधव जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात उप अधीक्षक गजानन पडघन, पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, सुनील वराडे, युवराज राठोड, अक्षय वाघ, चंद्रकांत जनबंधू यांनी केली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.